नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सुप्रिया सरनाईक. चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी. मिरज मध्ये हजरत ख्वाजा शमना मीरा यांच्या 648 उर्सानिमित्त युवक प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते गलेफ चढवण्यात आला. त्याचबरोबर उर्सानिमित्त संगीत महोत्सवाचे उद्घाटन समित कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समित कदम हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 650 उरूस चांगल्या पद्धतीने नियोजनबद्ध आणि काय सुविधा करता येतील ते सर्व सुविधा करून देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले. मीरासाहेब दर्गामध्ये येऊन आणि संगीत महोत्सव कार्यक्रमात बसून आनंद वाटला आणि सर्व भाविकांना हजरत ख्वाजा शमना मीरासाहेब यांच्या उर्सानिमित्त शुभेच्छा दिल्या. आज मिरज येथील ख्वाजा मीरासाहेब दर्ग्यामध्ये 648 उर्सानिमित्त संगीत महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेलो. अतिशय उत्कृष्ट अशी परंपरा गेली अनेक वर्षे इथं चालू आहे आणि इतिहासाचा शास्त्रीय संगीताचा मेजवानी मिरजकरांना मिळते. त्यानिमित्तानं बघण्याला फार आनंद वाटतो. आणि येणारा जो 650 2025 जो उर्स असेल त्याच्यासाठी एक चांगला त्या ठिकाणी नियोजन करायच्या दृष्टिकोनातून बाळासाहेब मिरजकर, त्यानंतर डॉक्टर परम शेट्टी सर, स्मृती पाटील मॅडम, या झाडेसाहेब आणि त्यानंतर या इथे शरीफ मस्तर, अजगरभाई, या सगळ्यांची चर्चा झाली आणि लवकरच याबाबतचा एक आराखडा करून एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम कसा घेतला जाईल 650, म्हणजे निश्चित एक चांगला प्रयत्न आम्ही सगळे त्या ठिकाणी करणार आहोत. आणि वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा ह्या पुढच्या काळातही चांगल्या पद्धतीने चालावी, अजून त्यात वैभवात भर पडावी मिरजेच्या, त्यासाठी सगळ्यांचा आमचा निश्चित प्रयत्न. आज मिरज येथील ख्वाजा मीरासाहेब दर्ग्यामध्ये 648 उर्सानिमित्त संगीत महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेलो. अतिशय उत्कृष्ट अशी परंपरा गेली अनेक वर्षे इथं चालू आहे आणि इतिहासाचा शास्त्रीय संगीताचा मेजवानी मिरजकरांना मिळते. त्यानिमित्तानं बघण्याला फार आनंद वाटतो. आणि येणारा जो 650 2025 जो उरूस असेल त्याच्यासाठी एक चांगला त्या ठिकाणी नियोजन करायच्या दृष्टिकोनातून बाळासाहेब मिरजकर, त्यानंतर डॉक्टर परम शेट्टी सर, स्मृती पाटील मॅडम, या झाडेसाहेब आणि त्यानंतर या इथे शरीफ मस्तर, अजगरभाई, या सगळ्यांची चर्चा झाली आणि लवकरच याबाबतचा एक आराखडा करून एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम कसा घेतला जाईल 650, म्हणजे निश्चित एक चांगला प्रयत्न आम्ही सगळे त्या ठिकाणी करणार आहोत. आणि वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा ह्या पुढच्या काळातही चांगल्या पद्धतीने चालावी, अजून त्यात वैभवात भर पडावी मिरजेच्या, त्यासाठी सगळ्यांचा आमचा निश्चित प्रयत्न.